मला वाटतं अशा प्रकारे पालकमंत्र्यांनी जर पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार सांगितलं असेल तर दुर्दैव आहे। म्हणजे पूरग्रस्तांची संकटात असलेल्यांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करतंय असं स्पष्ट यातून मत होतं। मला वाटतं आता 11,500 कोटीचं पॅकेज दिलंय त्यातही असंच करणार आहात का? कारण जर छोटी रक्कम चेकची आपण चेक त्यांना देत नाही, कॅश त्यांना देत नाही, कशासाठी असं करता? आणि यातून सरकारना पूरग्रस्तांच्या काय संवेदना आहेत हे दिसतं। सरकारनं या ठिकाणी पूरग्रस्तांची थट्टा लावले असं माझं स्पष्ट आरोप आहे। मला वाटतं अशा प्रकारे पालकमंत्र्यांनी जर पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार सांगितलं असेल तर दुर्दैव आहे। म्हणजे पूरग्रस्तांची संकटात असलेल्यांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करतंय असं स्पष्ट यातून मत होतं। मला वाटतं आता 11,500 कोटीचं पॅकेज दिलंय त्यातही असंच करणार आहात का? कारण जर छोटी रक्कम चेकची आपण चेक त्यांना देत नाही, कॅश त्यांना देत नाही, कशासाठी असं करता? आणि यातून सरकारना पूरग्रस्तांच्या काय संवेदना आहेत हे दिसतं। सरकारनं या ठिकाणी पूरग्रस्तांची थट्टा लावले असं माझं स्पष्ट आरोप आहे।